मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत, आषाढी अमावस्या कधी सुरू होणार आहे, समाप्ती काय आहे, केव्हा आहे, आणि दीप अमावस्याची पूजा आपल्याला दिव्यांची जी दीप अमावस्या आहे ते दिव्यांची पूजा कशी करावी, कोणत्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे, या दिवा लागणीच्या वेळेस या दिवा लावल्यावर आपल्याला कोणत्या मंत्राचा आपल्याला श्रवण करायचं आहे, श्रवण पण केलं तरी पण चालेल, तर आपण ते या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत आणि कुठले उपाय आपल्याला अमावस्यासाठी करायचे आहेत. तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटणं सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. तर मित्रांनो, दीप अमावस्या जाणून घेऊ, त्याचं दिनाचं महत्त्व आणि कोणत्या मंत्राचा जप करा. दीप अमावस्येच्या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते. या अमावस्येला दीप पूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून ते भाग्यकारक मानलं गेलं आहे. या दिवशी स्नान, दान, जप आणि दानाला खूप महत्त्व आहे. पूजाविधीचं तर वेगळं महत्त्व आहे, पण त्याशिवाय या दिवशी आपल्याला स्नान दान करून पितरांना मोक्षप्राप्तीसाठी हा दिवस पण खूप महत्त्वाचा आहे. पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्येच्या दिवशीसुद्धा खूप महत्त्व दिलं गेलं आहे. तर यावर्षी आषाढी अमावस्या 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3:50 सुरू होणार आहे, तर रविवारी 4:42 समाप्ती आहे. तर या दिवशी दीप अमावस्येचं खूप काही महत्त्व आहे. तर काय करावे? घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावेत, पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत, त्यांची पूजा करावी. आजपासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते. आघाडा, दुर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी. गोडाचा नैवेद्य अर्पण करावा. आपल्या घरातील लहान मुलांचे ऑक्शन या दिवशी करावे. दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून पुसून एकत्र मांडतात, त्यांच्याभोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वानांचा महानैवेद्य दाखवला जातो. त्यापुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी. ती प्रार्थना अशी करावी: दीप सूर्याग्नी रूपस्तम तेजसाम तेज उत्तमम गृहाणा मतकृत्ताम पूजाम सर्व काम प्रदो भव अर्थ. हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहे, तेजामध्ये तू उत्तम तेज आहे. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा कामना पूर्ण कर. अखंड सौभाग्याची प्राप्ती कर. माझ्या मुलांना, माझ्या नवऱ्यांना, आमच्या घरातील सर्वांना दीर्घायुष्याची प्राप्ती कर. याचा अर्थ असा आहे. तर या दिवशी आपल्या मुलांच्या अंगावरून आपण औक्षण करू शकता, त्यांना टीका लावावे आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करण्यासाठी आपण औक्षण करू शकता. नवऱ्याचेसुद्धा औक्षण करू शकता. या दिवशी सासू सासरे जे असतील घरातील तर त्यांना त्यांच्या पण औक्षण करून त्यांना आपले औक्षण करावं. आपण सर्वांची करतो पण आपल्या आपण स्वतःचाच विसर पडतो. तर या दिवशी आपलंसुद्धा ऑक्शन करायला सांगायचं, कारण आपलं पण आयुष्य वाढेल. आपण आहे तर घर संसार आहे. तर प्रत्येकाने अशा पद्धतीने हे दीप पूजन करावे. त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयु, आरोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्तीसाठी यामुळे असे धार्मिक ग्रंथात सांगितली आहे. तर ती कथा पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगणार आहे. तर कथा पण मी सांगणार आहे, त्या अगोदर आपण उपाय अजून अमावस्येचे ऐकूया आणि मग कथेला सुरुवात करणार आहे. तर अमावस्येच्या दिवशी संपूर्ण घरातलं जाळे जमटे काढून घ्यायचे. अमावस्येच्या दिवशी गोमित्र, मीठ आणि हळद टाकून घरातील फरशी पुसण्याच्या पाण्यात पोचे लावायचे आणि घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायची. अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी सर्वात जास्त शक्ती जागृत असते. ती असो पॉझिटिव्ह ऊर्जाची शक्ती असो या निगेटिव्ह ऊर्जाची शक्ती असो, ती सर्वात जास्त जागृत असते. तर या दिवशी आपल्या शरीरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला येऊ नये यासाठी आपल्याला आपल्या घरातील पाण्यामध्ये मीठ, हळद आणि गोमित्र टाकून पोचे लावायचे, जाळे जमटे काढायचे. घरातील इलेक्ट्रिकल वस्तू जर बंद पडल्या असतील तर त्या या अमावस्येला, दीप अमावस्येला
संपूर्ण बाहेर काढून फेकायचं आहे. घरातील केर कचरा बाहेर काढून फेकायचा आहे. देवघरातील पाटलेले तुटलेले वस्त्र असतील ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहे. देवघरातील मूर्ती खंडित नको. या चुका तुम्ही देवघराच्या मध्ये करता कामा नाही. जर खंडित मूर्तींची पूजा केली तर ती पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. निगेटिव्ह ऊर्जा होते. पितृदोषाचं उत्पन्न होतं. वास्तुदोषाचं उत्पन्न घरात होतं. आणि त्याशिवाय चिडचिड घरातील सर्व लोकांना होते. म्हणून आपल्या देवघरातील देवघर जे आहे ते पण स्वच्छ करावा. मूर्ती तुटलेल्या फुटलेले फोटो असतील, वस्त्र फाटलेले तुटलेले असतील ते काढून टाकायचे. आपण जे सामान ठेवतो देवाचा ते डबे फाटलेले फुटलेले या तडा गेलेले असतील ते नको. चांगले चिकट चाकट असतील तर ते सुद्धा फेकून द्यायचे. नवे डबे घ्यायचे, नाहीतर गरम पाण्यात चांगले वॉश करून त्यांना परत चांगले स्वच्छ करायचे. देवघरासाठी, देवरूमसाठी, देवाऱ्यासाठी नवे वस्त्र लाल आणायचे. अमावस्येच्या दिवशी लाल वस्त्र आणि देव चांगले हळदीने दह्याने जर लिंबूने घासले आपण या दिवशी स्वच्छ केला देवघरा तर देवसुद्धा अतिप्रसन्न राहतात आणि आपल्यावर देवांची कृपा राहते. आपल्या घरातील पितृदोष नाहीसा होतो. या दिवशी उंबरट्याला हळदीचं लेपण करायचे. आजूबाजू लाल कुंकुवाचे पावलं काढायचे, स्वस्तिक काढायचे. ज्या घरात अमावस्येच्या दिवशी हळदीने उंबरट्याला लेपण होतं तेथे माता लक्ष्मी साक्षात वास करते. त्या माता राणीला बोलवायची जरूरत नाही. माता राणी त्यांची आपल्या घरात येते विष्णू भगवानांना घेऊन. आणि आपल्या अमावस्येच्या दिवशी देवघरात सुद्धा गोड वस्तू काहीतरी नैवेद्य, मिठाई, दूध, साखर, गोड मिठाई काहीतरी अर्पण करायची. अमावस्येच्या दिवशी खिरीचं नैवेद्य बनवावं. अमावस्येच्या दिवशी जर आपण खीरचे नैवेद्य देवांना अर्पण केले तर 33 कोटी देवता आपल्यावर प्रसन्न होतात. त्याशिवाय महालक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न राहते. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते. तर तुम्हाला असे हे काम करायचे. या दिवशी आपल्या घरातील सर्व मेंबरांच्या अंगावरून संध्याकाळी आपल्याला काळी मोरी जी येते तर 7 वेळा उतारून घ्यायची आणि बाहेर फेकून द्यायची. जर असे केले अमावस्येच्या दिवशी आपण उतारासुद्धा केला, असा उपाय केला, तर जे लोक महिनाभर चिडचिड करतात तर ते चिडचिड करत नाही. कारण केव्हा केव्हा आपल्याला असं वाटत नाही, आपल्याला नजर झाली पण समोरचा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याकडे बघतो तर तो कोणत्या भावनेने बघत आहे आपल्याला माहीत नाही आहे. त्यामुळे आपल्याला त्याची चिडचिड व्हायला लागून जाते. विनाकारण पण आपल्याला काही भांडणं नसतात तरी पण आपल्याला चिडचिड व्हायला लागून जाते. म्हणजे नजर लागलेली आहे असे समजावे. जर नजर लागली आहे, तुम्ही विनाकारण काही कारण नसताना चिडचिड करत आहे तर तुम्हाला नजर लागली आहे, तर या दिवशी तुम्ही अशी नजर तुम्ही तुमची स्वतःची काढू शकता, घराची काढू शकता. उंबरट्यावर तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कापूर आणि लोंग जाळायची आहे. संध्याकाळच्या वेळेस 5-7 कापूर घ्या, 5-7 लोंगा घ्या आणि श्री स्वामी समर्थ नाहीतर हे भोलेनाथ, हे शिवशंभू, माझ्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा जळून भस्म हो. माझ्या घराला जे काही नजर लागली असेल ती जळून भस्म हो. कोणी काही केलं असेल माझ्या घरासाठी तर ते सुद्धा जळून भस्म हो, असं भोलेनाथाला बोला. नाही तर श्री स्वामी समर्थ करत करत तुम्ही पूर्ण घर भरा. दरवाजावर कापूर आणि लोंग जाळा आणि पूर्ण घरात ते कापूर आणि लोंग फिरवा. असे केल्याने सुद्धा घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर जाते. दररोज कापूर आणि लोंग दरवाजावर जाळला पाहिजे. देवघरात दररोज कापूर आणि लोंग जाळला पाहिजे. याच्याने 33 कोटी देवी देवता प्रसन्न होतात. त्याशिवाय आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते आणि देवांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो. दररोज तुम्ही लोंग आणि कापूर जाळू नाही शकत तर अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, शुक्रवार मध्ये मध्ये अशा काही शुभतिथींवर तुम्ही कापूर आणि लोंग जाळू शकता. तर असे हे उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायचे आहे. काही खूप काही जुने पुराणे कपडे असतील, इलेक्ट्रिकल वस्तू असतील तर गठोडे कुठे जमा केलेले असतील घरात तर ते निगेटिव्ह ऊर्जा करतात. गठोडे काही रिकामा सामान खूप काही जिन्यांवर पावत्र्यांवर पडलेला आहे आणि आज आवरू उद्या आवरू तो पसारा, नंतर आवरू तो पसारा, असे करत करत घरात खूप काही घाण जमा होते. तर काही घाण जमा न करता पूर्ण एक गठोडे घ्यायचे आणि आता तर गाडी कचऱ्याची तर हर गावामध्ये, हर शहरामध्ये, हर खेड्यामध्ये येतं. सीधे त्या गाडीमध्ये, कचऱ्या गाडीमध्ये सर्व अमावस्येच्या दिवशी गठोडं, पोटलं पिशव्यांमध्ये, गोंट्यांमध्ये टाकून पूर्ण बाहेर काढायचं आणि पूर्ण घर स्वच्छ करायचे आणि आपल्या मुलाबाळांचं संरक्षण करायचं आणि मुलाबाळांची प्रगती करायची. तर अशी तुम्हाला हे दीप अमावस्येच्या दिवशी, ही अमावस्या सर्वात मोठी अमावस्या आहे. दीप अमावस्याच्या दिवशी तुम्हाला असे काम हे करायचे. तर दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करायचे. तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे, देवघरात दिवा लावायचा आहे. पितृंचा फोटो असेल, तुमचे पितृ म्हणजे जे मेलेले आपले जे घरातले मोठे व्यक्ती राहतात, तर
तर ते मेलेले आहे, तर पितृ जे गेलेले मेलेले जे लोक आहे त्यांचा फोटो असेल तर त्यांचा फोटो बी चांगला स्वच्छ पुसावा. त्यांच्या फोटोवर एवढी धूळ माजलेली राहते खूप ठिकाणी, काही त्यांना जाळे लागलेले राहतात आणि पुसत नाही. घरात म्हणतात की ताई माझं हे काम होत नाही, ताई काही उपाय सांगा का होत नाही आहे, मी खूप पूजापाठ केली. अगोदर तो फोटो पुसा पितृंचा, स्वच्छ करा अमावस्येच्या दिवशी, अगरबत्ती लावा, दीप अमावस्या आहे, दिवा लावा, हार लावा झेंडूच्या फुलांचा आणि प्रार्थना करा. मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, पितृंना सांगा की आमच्या घरात काही जे कामं तुमची अडकलेली असतील, रखडलेली असतील, तर आमचे हे कामं होत नाही आहे, तर तुमच्या आशीर्वादाने तुम्ही आमचे मोठे हात, तुमच्या आशीर्वादाने आमचे कामं होऊन द्या. पुढची तुमची अमावस्या येत नाही तोपर्यंत काम होऊन जाईल, कमेंट्स नक्की येऊन जाईल. अगोदर तुम्ही त्यांच्या फोटोला पुसून पासून दिवा तरी लावा अमावस्याच्या दिवशी. अमावस्याच्या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी हा रामबाण इलाज आहे. अमावस्याच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा दिवा लावू शकतात. तर या रविवारी रविवार आहे, तर शनिवारी तुम्ही 3:30 वाजता 3:50 वाजून 50 मिनिटांनी 3 ऑगस्टच्या दिवशी अमावस्या सुरू होत आहे, तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी दिवा 5 वाजता लावायचा आहे. आपल्या पितृंसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी शनिवारी दर शनिवारी पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूचा वास असतो आणि विष्णूबरोबर लक्ष्मी तिथे विराजमान असते. शनिवारच्या दिवशी संध्याकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी पितृदोष दूर करण्यासाठी हा दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम पितृभ्यय नमः हा मंत्र तुम्ही बोलू शकता आणि दिवा लावू शकता. तर अशी तुम्हाला या अमावस्याच्या दिवशी या सेवा करायच्या आहेत. जर तुमची गाडी असेल, वाहन असेल, तर ते वाहन पण तुम्हाला पाण्यामध्ये गोमूत्र हळद मीठ टाकून ते गाडी पण चांगली स्वच्छ करून घ्यायची, जेणेकरून गाडीतील बी निगेटिव्ह ऊर्जा दूर होईल. एक नारळ आणायचं आहे, त्या नारळावरून उतारा करायचा आहे आणि ते नारळ तुम्ही कुठे पिंपळाच्या झाडाखाली या वाहत्या निर्मल्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता. म्हणजे आपल्या गाडीला बी नजर लागलेली असेल तर ती नजरसुद्धा निघून जाईल. लहान मुलांची नजर उतारायची, तर दही आणि भात तुम्ही लहान मुलांच्या अंगावरून उतरवून एका साईडला ठेवू शकता. तर असे छोटे मोठे उपाय तुम्ही करू शकता. अमावस्येच्या दिवशी जर तुमचा व्यापार चालू नसणार, जर व्यापारामध्ये लाभच होत नाही आहे, तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही 5 कवड्या घ्या. 5 कवड्यांना हळदीने पिवळे करा, थोडे तांदूळ पण पिवळे करा. त्याच्यामध्ये 5 लवंग, 5 विलायची, 5 कवड्या, 1 सुपारी, 1 लघु नारळ अशी पोटली तयार करून घ्या आणि श्री सूक्तचा 11 वेळा जप करा आणि ते लॉकरमध्ये ठेवून द्या. तर ज्याचा व्यापार चालत नाही आहे त्यांचा व्यापार चालायला लागेल. तर असे हे उपाय अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा कामना पूर्ण होतात. तर हे संपूर्ण तुम्हाला आपल्या घरातील हे निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायची आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये ठेवायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला स्नान करण्याच्या वेळी गोमूत्र थोडं टाकायचं, गंगाजल टाकायचे आणि हर हर गंगे असे करून तुम्हाला अमावस्येच्या दिवशी स्नान करायचे. हर हर गंगे जर आपण बोललो आणि स्नान केले म्हणजे आपले सारे कष्ट, सारे दुःख, सारे दरिद्रता आणि सारे कर्ज असेल ते हर हर होईल. तर असे तुम्हाला हे उपाय करायचे आहे आंघोळीच्या पाण्याचा पण. तर आता आपण ह्या आषाढी अमावस्येची आता कथा ऐकूया. तमिळ देशाचा पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनंती व गौरी अशी 2 मुले होती. लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनंतीच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला 3 मुली व विनंतीला 3 मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना होते आणि गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनंताच्या दैव फिरल्याने तो दरिद्र झाला. भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या 2 मुलींची लग्न श्रीमंताच्या घरात केली. नंतर सगुणचा विचार करू लागली. गौरीने आईने भावाला दिलेले वचन मोडले. ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले. तिने विनंतीच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. गौरी तिच्यावर संतापली, परंतु तिने एका ऐकले नाही, सोडला नाही. लग्न होऊन ती विनंतीच्या घरी गेली. गरीबतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगराचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांनी रत्नजळीत अंगठी जी गट्ट्यावर ठेवली होती ती एका घागरीने उचलून नेली. एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार सगुणाच्या घराच्या छपरावर येऊन बसली. ती खाद्य वस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली. नंतर ती सगुणेला मिळाली. ती राजाची आहे हे समजताच तिने ती राजाला नेऊन दिली. राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल ते पण माग असे सांगितले. सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा. राजाने तसेच केले. मग शुक्रवारी सगुणेने सर्व घरभर दिवे लावले.
तिने उपवास केला. राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाशन बाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल. त्याप्रमाणे त्यांनी केले. अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व औदसा घरातून निघून गेली. या घटनेमुळे सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले. राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले. अशी ही कथा दीप अमावस्येची होती. तर ती तुम्हाला मी सांगितली आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही दीप अमावस्येची कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. ओम नमः शिवाय तरी करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.